पनवेल जवळील मुंबई गोवा महामार्गावर शिरडोन गावाच्या हद्दीत कैलास भवन हॉटेल समोर भरधाव येणाऱ्या शिवनेरी बस आणि मारुती बॅलेनो कारमध्ये समोरासमोर धडक झाल्याची घटना आज सकाळी 9 दरम्यान घडली आहे. या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली आहे, मात्र दोन्ही गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम अनेक ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे काही ठिकाणी एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या प्रकारे शिरडोन परिसरात एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. यामध्ये बोरिवली ते दापोली वाहतूक करणाऱ्या शिवनेरी बस पेण ते पनवेल मार्गावर जात असताना शिरडोन गावाच्या हद्दीत कैलास भवन हॉटेल समोर अचानक समोरून येणाऱ्या मारुती बॉलेनो कार क्रमांक MH06BU0564 ची एकमेकांना जोरदार धडक बसली. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.